श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचा शुभारंभ रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी होणार आहे. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचा शुभारंभ येत्या रविवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते, डॉक्टर विश्वनाथ एमूल यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोलापूरच्या वैद्यकीय सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात आता ही विस्तारित इमारत झाल्यानं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविधा रुग्णांना एकाच छत्रछायेखाली उपलब्ध होणार आहेत. आज पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सांगण्यास अत्यानंद होतोय की आपण येत्या 28 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचं शुभारंभ होत आहे. डॉक्टर पुणतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर येमूल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधरपंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण सकाळी रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित केलेले आहे. आणि हे आज हे जे आपण इमारत उभं केलेली आहे, नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि 10 मजली आहे. बेसमेंट प्लस 10 मजली. बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे, MRI, CT scan, X-ray आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळे OPD आपण अरेंजमेंट केलेले आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वार्ड, 3 जनरल वार्ड व्यवस्था केलेली आहे. यावेळी चेअरमन डॉक्टर विजय कुमार अरकाल, व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम यांच्या बरोबर रुग्णालयाचे सर्व संचालक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.